गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओरी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओरी झुळूक कोवळी चंदन सारखी कोवळी चंदन सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी लाभली पुण्याई सात जन्मांची ही लाभली पुण्याई सात जन्मांची ही लाभली पुण्याई पहाटे सारखी शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी वाट वळणाची जीवालाय ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाट वळणाची जीवालाय ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी
रंगा जाहली बोल की डोरियात गंगा जाहली बोल की निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंदा निघाल आम्ही भाग्यवान आनंद निघान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी नाम
दत्त दत्त नाम कवसे मुक्तीचा तीर घ्या, दत्त दत्त नाम कवसे मुक्तीचा तीर। दाही दिशातून तू पहासते, दाही दिशातून तू पहासते, ब्रह्मा विष्णू महेश्वर घ्या, दत्त दत्त नाम कवसे मुक्तीचा तीर घ्या, दत्त दत्त नाम कवसे मुक्तीचा तीर। श्री क्षेत्र माणगाव येथे दत्त मंदिर या ठिकाणी दत्त रुद्र याग संपन्न होत आहे आणि हा याग दरवर्षी तर याग होतो, यावर्षी दत्त रुद्र याग या ठिकाणी संपन्न होत आहे। याच कार्यक्रमामध्ये जे संयोजक आहेत, जे ट्रस्टी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत की कशा पद्धतीने हे दत्त याग असणार आहे, अशा या संदर्भातलं आपण माहिती घेऊ। आपल्यासोबत आहेत साधने गुरुजी आहेत। साधने गुरुजी, कशा पद्धतीने आहे हा कार्यक्रम सोहळा साजरा होतो? श्रीमद परमहंस प्रयोगराजाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज स्थापित हे दत्त मंदिर आहे। या ठिकाणी 1972 पासून परमपूज्य नांदेडकर स्वामी महाराजांनी हे यज्ञयाग वगैरे सुरू केले आणि त्यांच्यानंतर ट्रस्टने, दत्त मंदिर ट्रस्टने या ठिकाणी दरवर्षी एक पंचायतन याग सुरू करायचं ठरवलं। यावर्षी रुद्र दत्त याग या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी माघ पौर्णिमा ते माघ वद्य द्वितीया हे 3 दिवस या ठिकाणी सगळे कार्यक्रम साजरे केले जातात। यावर्षी रुद्रदत्त यागचं हे आयोजन केले आणि ब्राह्मण मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं हे आयोजन यशस्वीरित्या आम्ही केलेले आहे। निश्चित स्वतः आपण पाहतो आहोत की या ठिकाणी या संस्थेतर्फे नियोजन केलं जात आहे। सिद्धिविनायक ट्रस्ट जे आहे मुंबईचं, त्या ट्रस्टचे जे आदेश बांदेकर आहेत, त्यांचे बंधू जे आहे बांदेकर आहेत, हे या ट्रस्टीवरती आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत की कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे भक्तांचा, चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपल्याला भक्तांचा। या यागाबद्दल सविस्तर माहिती आमचे जे जोशी गुरुजी आहेत ते आपल्याला देतील आणि ते तुम्हाला या यागाबद्दल सविस्तर माहिती द्याल। निश्चित स्वरूपात आपण पाहतो की या सगळ्या यागाचे जे त्यांच्याकडे नियोजन आहे ते गुरुजी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेतो की कशा पद्धतीने हा याग झाला आहे आणि पुढे कार्यक्रम कसा होतो। आजचा दिवस गुरुवारचा आहे, तिथं याग इथे होतो आहे आणि त्याशी गुहेमध्ये सत्य पूजा होते आहे, त्या संदर्भातही आपल्याला माहिती द्या। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमेड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। याग या शब्दातच मुळात एखाद्या देवतेचे पूजन किंवा अर्चन हा शब्द समाविष्ट होतो। यज यजती असा संस्कृत धातूपासून एखाद्या देवतेच्या उद्देशाने केलेला हवीर द्रव्यांचा त्याग म्हणजे याग, अशी याग या शब्दाची व्याख्या धर्मशास्त्रामध्ये केलेली आहे। यज्ञात भवती पर्जन्या, पर्जन्यात अन्न संभवा असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की यज्ञ केल्यानंतर काय होतं, की यज्ञ केल्यानंतर यज्ञात भवती पर्जन्या, यज्ञ याग केल्यानंतर पाऊस पडतो, चांगल्या प्रकारे सुवृष्टी होते आणि सुवृष्टी झाल्यानंतर काय होतो, पर्जन्यात अन्न संभवा, उत्तम प्रकारचं पीक पाणी निर्माण होतं आणि त्यामुळे सर्व प्रजा, सर्व प्राणी मात्र, अगदी गाय गुरं वासरं इथपासून माणूस प्राणी, वनात राहणारे सर्व प्राणी हे सर्वजण चांगल्या प्रकारचा पाऊस पाणी झाल्यानंतरच संतुष्ट होऊ शकतात। आणि यज्ञाच्या बद्दल सांगतानाच प्रत्यक्ष योगेश्वर कृष्णाने असं म्हटलेलं आहे, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाचक प्रजापती, यज्ञाबरोबरच प्रजेचं निर्माण प्रजापतीने म्हणजे ब्रह्मदेवाने ही जेव्हा प्रजा निर्माण केली त्याचबरोबर त्यांच्या कल्याणाकरता काय करावं, तर यांच्याकरता यज्ञाची निर्माण व्यवस्था, यज्ञ संस्थेची निर्माण व्यवस्था प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केली। आणि माणसाने आपलं कल्याण कसं साधावं, तर त्या यज्ञाच्या द्वारे त्याने आपलं कल्याण साधता येतं। मुळामध्ये दत्त हा अवतार असा आहे की त्याचं अवतार घेण्यामागचं कारण फार वेगळं आहे।
आपण बघितलं असाल की रामाचा अवतार का झाला तर अनेक राक्षस त्या काळात माजलेले होते. दंडकारण्य प्रांतामध्ये अनेक राक्षस होते. रावणासारखा महापराक्रमी राक्षस होता आणि अशा प्रकारे राक्षसांचा वध करावा याकरता रावण रामांचा अवतार झाला. भगवान गोपाल कृष्णाने अवतार का घेतला तर कंस चाणूर इत्यादी त्या काळात राक्षस प्रबल झालेले होते. या राक्षसांचा वध करावा म्हणून अवतार झाला. नरसिंह अवतार का झाला तर हिरण्यकश्यप माजलेला होता म्हणून नरसिंह अवतार झाला. परंतु दत्त अवतार का झाला? दत्त महाराजांनी कुठच्या राक्षसाचा वध केला असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा दत्तप्रभूंनी बाहेरच्या कुठच्याही राक्षसाचा वध केलेला नाही तर प्रत्येक प्राणी मात्राच्या शरीरामध्ये सहा प्रकारचे राक्षस आहेत. कोणते आहेत? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. यांचं प्रमाण वाढलं की ते राक्षसी रूप धारण करतात. हे सर्व आवश्यक आहे. काम आवश्यक आहे, क्रोध आवश्यक आहे, राग आवश्यक आहे, लोभ आवश्यक आहे. परंतु एक ठराविक मर्यादेपेक्षा त्याची पातळी वाढली की तो व्यक्ती राक्षसी रूपाकडे वळतो. आणि आपल्या शरीरातलेच राक्षस पहिले मारले की माणूस स्वतः शुद्ध होतो. आपण नेहमी दुसऱ्याकडून अपेक्षा करतो परंतु दत्त महाराजांनी सांगितलं की तुम्ही प्रथम स्वतःला शुद्ध करा याकरता हा अवतार. आणि दत्तप्रभूंचं आपण नेहमी जेव्हा आपण घोष करतो तेव्हा अवधूत चिंतन असं म्हणतो. त्यातलं अवधूत या शब्दाची व्याख्या काय आहे? की जो धुळीच्या प्रत्येक कणाकणामध्ये व्यापलेला आहे असं जे आहे हे दत्तप्रभू आहे. म्हणजे सर्व सृष्टीमध्ये स्थावर जंगमामध्ये सजीवामध्ये निर्जीवामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ते व्यापून आहे. आणि दिगंबर या शब्दाची आपण नेहमी दिगंबरा दिगंबरा म्हणतो. दिगंबर या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आकाश. ज्यांनी दहा दिशा अंबर हे सगळं आपलं वस्त्र प्रावरण म्हणून ज्यांनी धारण केलेलं आहे म्हणजे सृष्टीमध्ये अशी कोणतीही गोष्टच नाही की ज्यांनी परिधान केलेली नाही. सर्व सृष्टीलाच ज्यांनी परिधान केलेलं आहे असे सत्व रज आणि तम ह्या तीन गुणांचे प्रतीक असणारे देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे असलेलं रूप म्हणजे दत्त आहे. इंग्रजीमध्ये जो गॉड असा शब्द वापरला जातो तो सुद्धा भारतातील या हिंदू धर्मातील उत्पत्ती स्थिती आणि लय या गोष्टींचा प्रतीक आहे. जी म्हणजे काय? जनरेशन, निर्माण करणे, एखादी उत्पत्ती करणे हे काम कोणाचं आहे? तर ब्रह्मदेवाचं आहे. ओ म्हणजे ऑपरेशन किंवा ऑर्गनायझेशन, ही सृष्टी चालवण्याचं काम कोणाचं आहे? पालन करण्याचं काम कोणाचं आहे? तर महाविष्णूंचं आहे. आणि डी म्हणजे डिस्ट्रॉय किंवा डेथ, संहार करण्याचं काम कोणाचं आहे? तर भगवान महेशांचं आहे, शंकरांचं आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे सत्व रज आणि तम भूत भविष्य वर्तमान अशा सर्व गुणांना व्यापून असलेले हे कोण आहेत? तर दत्तप्रभू आहे. या दत्तप्रभूंची सर्वांवर कृपा व्हावी आणि प्रत्येक माणूस जी काही आपली उपासना करतो आहे त्या उपासनेला दृढता प्राप्त व्हावी. चांगले गुरु भेटावेत. गुरु म्हणजे कसे पाहिजेत? की सद्गुरू पाहिजेत. चांगले गुरु भेटावेत आणि पुढचा मोक्ष मार्ग सुलभ व्हावा याकरता गुरु उपासना गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे सांगण्यात आली आणि या दत्तप्रभूंची सर्व भक्तांवर कृपा व्हावी या हेतूने दरवर्षी या क्षेत्रामध्ये दत्तयाग केलाच जातो. आणि त्याचबरोबर पंचायतन यागातील गणपती हरी शिव भास्कर अंबा एक एक पंचायतनातील देवतेच्या उद्देशाने एक यज्ञ केला जातो. या वेळेला महारुद्र स्वाहकार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रुद्र म्हणजे काय? तर रुद्र या शब्दाची सायणाचार्यांनी अशी व्याख्या केलेली आहे की अंतकाले रोदयती सहा रुद्र, जो अंतकाळी सर्वांना रडवतो तो रुद्र. आणि शंकर या शब्दाची व्याख्या काय? की शंकर होती, जो मंगल करतो तो शंकर. शम म्हणजे मंगल, मंगल करणारा असा शंकर. आणि भगवान भोलेनाथ जे देवांचे देव आहे या भगवान महादेवांची सर्व प्राणी मात्रांवर कृपा व्हावी. सर्व सृष्टीचं कल्याण व्हावं, सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य प्राप्त व्हावं या हेतूने भगवान शिवशंकरांची उपासना व्हावी. कारण सृष्टीमध्ये दोन गोष्टींनी सृष्टी चालते, एक शिवतत्व असतं आणि एक शक्तीचं तत्व आहे. आद्यशंकराचार्य असं म्हणतात की शिव या शब्दामध्येच देवी ई स्वरूपामध्ये व्यापलेली आहे. म्हणजे देवी, शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष हे जर दोन नसतील तर या सृष्टीची रचनाच होणार नाही. म्हणून देवी ही ई स्वरूपामध्ये आहे.
आणि शिव या शब्दातून जर इकार बाजूला गेला तर तो शववत होतो म्हणजे मृतवत होतो, म्हणजे शिव या शब्दामध्येच युग्म आहे, प्रकृती आणि पुरुष या दोघांचं युग्म याच्यामध्ये आहे। तर अशा प्रकारे शिवशक्तीचं मिलन व्हावं आणि त्या योगे संपूर्ण ह्या सृष्टीचं कल्याण व्हावं या हेतूने कृष्ण यजुर्वेदातील जो रुद्र अनुवाक आहे त्याचं रुद्र संख्या म्हणजे 11 संख्या, याच्या 11 आवर्तनं केली की आपण एक एकादशीनी झाली असं म्हणतो, 11 एकादशीनी झाल्या की एक लघुरुद्र झाला असं म्हणतो, 121 आवर्तनं आणि 11 लघुरुद्र झाले की एक महारुद्र झाला असं आपण म्हणतो। ह्याप्रमाणे गेले आपण 2 दिवस या ठिकाणी महारुद्राचा जप अभिषेक इत्यादी सेवा केलेली आहे आणि त्याचबरोबर नवग्रह मंडल देवता प्रत्येक व्यक्तीच्या सगळ्या भक्तांच्या जन्मकुंडलीमध्ये जन्मराशीमध्ये असणारे नवग्रह देवता यांची अनुकूलता व्हावी, ग्रहपीडा असतील त्या सगळ्या परिवर्जन व्हाव्या या हेतूने ग्रहयज्ञपूर्वक वास्तुयज्ञपूर्वक असा लघुरुद्राचं हवन म्हणजे एकादशांशाने। नेहमी आपण बघतो की आपल्याकडे जप आणि हवन असं 2 अंगांचं पुरस्करण असं, त्याला द्व्यंग पुरस्करण म्हणतात, जप आणि हवन। रुद्र ही 11 संख्या, रुद्र संख्या म्हणजे 11, 11 पटीमध्ये असणारा महारुद्र म्हणजे 11 लघुरुद्रांचा एक महारुद्र, त्याच्या एकादशांशाने एक लघुरुद्राचं हवन। आणि त्याचबरोबर उद्या दत्त महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांनी जे दत्तपुराण लिहिलेलं आहे, महाराजांची चरित्र लिहिलेले आहे, त्यामध्ये शिवपार्वती संवादातला दामरतंत्रामधला एक दत्तमाला मंत्र त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामध्ये विविध ज्या काही आभिचारिक गोष्टी आहेत, बंधनं असतील, अन्य कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील, शत्रूंनी केलेले असतील, मित्रांनी केलेले असतील, परमंत्रांनी केलेले असतील, परयंत्रांनी केलेले असतील, अन्य तंत्राद्वारे केलेले असतील, ह्या सगळ्या बाधा निरसन व्हाव्यात आणि सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं आणि स्वतःचा आत्मउद्धार व्हावा याकरिता दत्तमाला मंत्राने उद्या पायस द्रव्याने हवन होणार आहे आणि अशा प्रकारे उद्या दत्तयाग सांगता होणार आहे। आणि उद्या याग झाला की त्यानंतर बलिदान, त्यानंतर पूर्णा होती, सर्व भक्तजनांवर अवभृत स्थान म्हणजे यज्ञातील अभिमंत्रित पाणी, कलशातलं अभिमंत्रित पाणी आणि त्यानंतर सर्वांना विभूती धारण, आरती, महाप्रसाद असा एकंदरा 4 दिवसाचा आपला कार्यक्रम आहे। तर यज्ञ का करावा? तर यज्ञकुंड जे आपण बघतो, तुम्ही बघत आहात तुमच्या पाठीमागे, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या पायऱ्या आहेत। वरची पायरी पांढरी आहे, मधली पायरी लाल आहे आणि तिसरी पायरी काळी आहे। सत्व, रज आणि तम या 3 पायऱ्यांचं प्रतीक आहे आणि त्या यज्ञकुंडाला जसे माणसाच्या शरीरामध्ये अवयव आहेत तसेच त्या यज्ञकुंडालाही काही अवयव सांगितलेले आहेत। यज्ञकुंडाचा आतला जो खोल भाग आहे त्याच्यामध्ये नाभी नावाचा एक अवयव आहे आणि जसं एखादं बाळ आईच्या गर्भामध्ये असताना त्याचं पालनपोषण कसं असतं, तर आईच्या नाभीपासून त्या बाळाच्या बेंबीपर्यंत म्हणजे बाळाच्या नाभीपर्यंत वार नाळ असते, तुम्ही बघितले असाल, नाळ असते, नाळेने ते बाळ जोडलं गेलेलं असतं। आई जे काही आहार घेते तो त्या नाळेच्या द्वारे त्या बालकापर्यंत पोहोचतो, त्याचप्रमाणे त्या बाळाचं पालन पोषण होतं, कारण आईच्या पोटात बाळ कसा खाणार काही, मग त्याचं पालन पोषण होण्यासाठी जशी नाभी असते तसंच ऋग्वेदामध्ये अस्य वामी या नावाचं सूक्त आलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या यज्ञकुंड जे आहे, यज्ञ हा भुवनाची नाभी आहे, ह्या सगळ्या सृष्टीची नाभी कोण आहे तर हा यज्ञ आहे। तर आपण काय करतो, ह्या यज्ञाच्या द्वारे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचं हवन, रुई असू दे, पळस असू दे, खैर असू दे, आघाडा, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, तुपामध्ये शिजवलेला भाग दुधामध्ये तुपामध्ये म्हणजे पायस, चरू शिजवलेला भाग, तीळ इत्यादी द्रव्यांचं हवन केल्यानंतर जे काही पौष्टिकता प्राप्त होते ही सृष्टीच्या चराचरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या यज्ञाच्या नाभीतून सृष्टीपर्यंत केलं जातं। एखादी गोष्ट जी असते ती, आता बरेच वेळा हा प्रश्न निर्माण होतो की आपल्याला प्रत्यक्ष दृश्य अनुमान आहे त्यालाच आपण नेहमी जर सत्य मानत असू किंवा चक्षुर्वय सत्यम असं आपण अर्धा अर्थ घेत असू, डोळ्यांना जे दिसतं तेवढंच सत्य असेल, तर मग आपल्या डोळ्यांना अनेक गोष्टी दिसतच नाही, ते आपण नाकारायच्या का, असाही प्रश्न निर्माण होतो। म्हणजे उदाहरणार्थ शरीरामध्ये मन नावाचा अवयव आहे, मन आहे हे आजपर्यंत एक्सरेमध्ये दिसत नाही, सिटी स्कॅनमध्ये दिसत नाही, MRI मध्ये दिसत नाही, सोनोग्राफीमध्ये दिसत नाही किंवा रक्ताची लघवीची कोणतीही चाचणी करून कोणीही मन आहे हे सिद्ध करू शकत नाही।
पण मानसोपचार ही विज्ञानाचीच शाखा आहे ना. मानसोपचार तज्ञ ही विज्ञानाचीच शाखा आहे. म्हणजे विज्ञान सुद्धा कोणत्या तरी गृहितकांवरच चालतं. आपल्या डोळ्याला जर दिसत नाही असं म्हटलं तर मग विज्ञानाचेच लोक जे दिसत नाही त्याच्यावर औषध कसं देत असतील. म्हणजे काहीतरी तुम्ही गृहित धरून चाललं पाहिजे. काही असं तत्व आहेत की आपल्या डोळ्याला दिसत नाही. आपण झाडं बघतो, वृक्ष बघतो, तर आपण झाडाला पाणी कुठे घालतो? तर झाडाच्या मुळामध्ये घालतो. ते झाडाच्या अगदी 50 फूट उंच शेंड्यावर शेवटच्या पानापर्यंत पाणी खालून वर कसं पोचतं? वरती काय पंप लावलेला आहे का एखाद्या कंपनीचा पाणी खेचायला? मग पाणी वर कसं जातो? आपण म्हणतो सायन्समध्ये शिकलो की पानं वर घेतात, पण त्यांच्यामध्ये अशी कोणतीही मशीनरी आहे की ते पाणी वर खेचतात? म्हणजे कोणतंही यंत्र नसताना देखील ते वर खेचू शकतात. म्हणजे काहीतरी या सृष्टीमध्ये असं आहे की जे आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही, जे अतर्की आहे. त्याचप्रमाणे आपण केलेला जो यज्ञ आहे त्यातून जो आपण त्याला यज्ञनारायणाला हवीरभाग अर्पण करतो, तो सृष्टीच्या प्रत्येक चराचराला प्राणीमात्र्यांना पौष्टिकता प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहे. या उद्देशाने केला जातो म्हणून त्याला याग असं म्हटलं जातं. आणि सहा यज्ञनारायण तुमचं सर्वांचं कल्याण करो असं म्हणून मी 2 शब्द थांबतो. निश्चित रूपात लोककल्याणासाठी हा याग या ठिकाणी माणगावच्या दत्त मंदिरामध्ये केला आहे. आत्मउद्धार व्हावा यासाठी हा याग करण्यात आला आहे. आणि अशा पद्धतीचा याग दरवर्षी केला जातो असं इथं सांगण्यात आलं येत आहे. आणि या सगळ्यामध्ये देशभरातून लोक या ठिकाणी सामील होत आहेत या यागाचं दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सामील होत आहेत. हितेश परबसह परेश राऊत, कोकण नाव, माणगाव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.